आदरणीय एमआयडीसी चे मंत्री महोदय सुभाष देसाई साहेब यांनी आज मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगला सन्माननीय आमदार गीता जैन मॅडम सुद्धा उपस्थित होत्या. मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त श्री ढोले साहेब होते, त्याचबरोबर खांबीत त्यानंतर बारकुण वाकोडे साहेब आणि विशेष म्हणजे या एमआयडीसीचे सन्माननीय अधिकारी श्री अनबल साहेब, त्याचबरोबर वाघ साहेब, नंतर महापालिकेतले सन्माननीय नगरसेवक ही सर्व मंडळी या ठिकाणी हजर होते. आणि देसाई साहेबांना मी खास करून धन्यवाद देईन की त्यांनी या संदर्भामध्ये तातडीने मीटिंग लावून आज एमआयडीसीतर्फे 125 एमएलडी पाणी या मीरा भाईंदर महानगरपालिकेला कोटा मंजूर आहे, परंतु त्यापैकी मार्च 2021 मध्ये सरासरी 95 एमएलडी पाणी हे आपल्याला मिळत होतं. आणि ह्या संदर्भामध्ये वारंवार आपण एमआयडीसीला विनंती केली होती की हा कोटा आमचा जो 125 एमएलडीचा कोटा आहे, मंजूर कोटा, त्यानुसार आम्हाला पाणी मिळावं. आणि त्या संदर्भामध्ये आज मीरा भाईंदरमध्ये जो पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी आजची ही मीटिंग होती. आज सन्माननीय देसाई साहेबांनी खास करून आदेश दिलेले आहेत माननीय एमआयडीसीचे सन्माननीय अनबल साहेब असतील, वाघ साहेबांना, की हा मीरा भाईंदरचा तातडीने हा प्रश्न सोडवा. आणि त्यानुसार आज ही मीटिंग इथे आयोजित करण्यात आली होती. खास करून या सदरच्या बैठकीमध्ये मीरा भाईंदर शहरात जो कमी पाणी मिळतं आहे आणि त्यामुळे आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे तात्काळ जो आपला 125 एमएलडी पाण्याचा जो कोटा मंजूर आहे त्यानुसार पाणी मिळण्यात यावं यासाठी आजच्या मीटिंगमध्ये सन्माननीय देसाई साहेबांनी आदेश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर पंपिंगची जी वेळ आहे ही ती सुद्धा वाढवण्यासाठी त्यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर जो आयआयटीने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार जे साकेत येते म्हणजे ठाण्याला जी बूस्टिंगची क्षमता वाढवण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेला त्या संदर्भात परवानगी द्यावी ही विनंतीसुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरास यापुढे नियमित पाणीपुरवठा होईल आणि पाणी कमी होणार नाही याची दक्षतासुद्धा अनबन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर एमआयडीसीच्या पंपिंगच्या ठिकाणी जे कचरा अडकून पंपिंग बंद होतं त्यासाठी ॲटोमॅटिक स्क्रीनिंगची यंत्रणा बसवण्याची सुद्धा विनंती आम्ही केली होती आणि तीसुद्धा ते लोक ते करणार आहेत. अशा रीतीने मीरा भाईंदर शहरास जो पाणीपुरवठा जो कमी होतो आहे तो 125 एमएलडी पाणी मिळेल असं आश्वासन माननीय मंत्री महोदय देसाई साहेब, त्याचबरोबर इथले जे एमआयडीसीचे सन्माननीय अधिकारी आहेत सन्माननीय अनबल साहेब यांनी दिलेले आहेत आणि महापालिकेचे आयुक्तसुद्धा आणि महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी हजर होते. आणि मी देसाई साहेबांना धन्यवाद देईन की या संदर्भामध्ये मीटिंग लावून हा जो निर्णय घेतला त्याबद्दल.